सुप्रभात बालमित्रांनो आजच्या ऑनलाईन सेशन मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत घरी राहा आणि सुरक्षित राहा तर बालमित्रांनो आज आपण पान नंबर पंधरावरील सहावा धडा बघणार आहोत चंपकला शाबासकी मिळाली सर्वांनी पान नंबर पंधरा काढायचे आहे आणि ओळीवर बोट ठेवायचं आहे चंपक डोंगर गावी राहायचा गाव सुंदर होते चंपकला गाव आवडायचे बघा बालमित्रांनो हा जो पाठ आहे तो साफसफाई स्वच्छतेवर आधारित आहे सर्वांनाच आता कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढत चालला आहे की सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व कळाले असेल बघा स्वच्छता पाळल्यामुळे पाळल्यामुळेच आपलं काय होतं आहे की आपण इतर आजारांना बळी पडत नाही नाही आहे तर बघा ह्या पाठातसुद्धा त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आहे की चंपक नावाचा जो मुलगा होता तो छोटा होता तुमच्यासारखाच होता परंतु त्याने साफसफाईचं महत्त्व प्रकारे पटवून दिलं आहे हे या पाठात सांगितलं आहे बघा चंपक हा कुठे राहायचा तर चंपक हा डोंगरगावी राहायचा म्हणजे तो खेड्यातच राहत होता त्याचे गाव सुंदर होते आणि स त्याला ते त्याचे गाव आवडायचे सुद्धा चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे आता चंपकचे जे मामा होते ते कुठे राहायचे शहरात राहायचे आता तुमचे पण बघा तुमचे पण मामा मावशी ते जे आहेत ते शहरात राहतात तर तुम्हालाही वाटत असेल की आपणही शहरात जाऊन शिकावं असंच चंपकलाही वाटलं की मी शहरात जाऊन शिकेल तो शहरात शिकायला तो शहरात शिकायला मामाकडे गेला चंपक शिकून मोठा झाला बघा चंपकने काय केलं त्याचं सर्व शिक्षण जे आहे ते त्याच्या मामाकडे केलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आता साहजिकच आहे सर्वजण शिकत शिकतच काय होतात मोठ मोठे होतात तसंच चंपकसुद्धा काय झाला मोठा झाला चंपकला काम करायला आवडायचे चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली बघा चंपकला काम करायला खूप आवडायचे आता त्याने काय करायचं ठरवलं की त्याने नगरपालिकेची परवानगी घेतली आता नव नग, नगरपालिकेची परवानगी का घेतली असेल तर त्याला काय करायचं होतं तर ते आपण पुढे बघूया मामांनी मदत केली त्यासाठी त्याला नगरपालिकेची परवानगी मिळवण्यासाठी त्याला त्याच्या मामाने सुद्धा काय केली होती मदत केली होती चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली तर चंपकने काय केली त्याने काय करायचं ठरवलं तर त्याने केळीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तर मग त्याने ती जी केळीची गाडी होती ती कुठे उभे केली की हिरा बागेजवळ उभी केली पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली बघा केळीचे त्यांनी केळी कशा प्रकारची होती ती तर ती पिवळी धमक होती गोड होती आणि अशी जी केळी होती ती लोकांना काय काय झाली होती आवडायला लागली होती एके दिवशी एका मुलाने केळी घेतली केळी खाऊन साल सडकेवर टाकली बघा एका मुलाने काय केली केळी घेतली आणि ती केळीची केळी खाल्ली आणि त्याची जी साल होती ती कुठे फेकली सडकेवर फेकली बघा बालमित्रांनो आपल्यालाही अशी सवय असते की आपण काय करतो आपल्याजवळ जर कचरा असेल तर तो, तो कचरा काय करतो आपल्या घरात जर कचरा असेल तर तो, तो आपण दुसऱ्यांच्या अंगणात टाकून देतो किंवा आपण जर रस्त्याने चॉकलेट खात असेल किंवा एखादं फळ खात असेल बघा या पाठामध्ये एका मुलाने केळीची साली खाल्ली होती आणि ती केळीची साली खाल खाऊन त्याने ती केळी खाऊन त्याने त्याची जी साल होती ती कुठे फेकली तर ती त्याने रस्त्यावर फेकली मग काय झालं मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले बघा काय झालं मग एक आजोबा त्याच्या मागून येत होते त्या मुलाच्या आणि ते सालीवरून घसरले पडता पडता सावरले ते काय झाले पडता पडता सावरले म्हणजे ते पडायला लागले होते परंतु त्यांनी स्वतःला काय केलं सावरलं पण ते, सावर ते कसे सावरले चंपक धावत मदतीला गेला तर चंपक जो होता तो काय केला त्याने काय केली त्या आजोबांची मदत केली बघा बालमित्रांनो आपणही अशा प्रकारची मदत जर आपण रस्त्यावरून जात असेल जर एखादा एखादे वयोवृद्ध असेल किंवा कोणीही असेल तर ते जर रस्त्यावरून जात असताना घसरून पडले किंवा त्यांना लागलं तर त्यांना पाहून निघून नाही जायचं तर त्यांची काय करायची मदत करायची आजोबांना बाजूला नेऊन बसवले पाणी दिले त्याने काय केलं आजोबांना ते जे आजोबा होते बघा ते घसरता घसरता म्हणजे त्यांनी त्याला सावरले चंपकने त्या आजोबांना सावरले तर त्याने काय केले की आजोबांना बाजूला नेऊन बसवले आणि त्यांना काय दिले पाणी दिले चूक मुलाने केली म्हणजे ज्या मुलाने चूक केली होती तर त्या मुलाने चूक केली होती पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबाची मागी माफी मागितली बघा मुलांनो चंपक किती समजदार होता त्याने काय केलं की त्याने ज्या मुलाची चूक होती त्या मुलाची चूक आपल्या नावे करून घेतली आणि आजोबांना काय म्हटला की आजोबा ती चूक माझीच होती माझ्यामुळंच तुमचा पाय केळीवरून घसरता घसरता वाचला आजोबांनी शाबासकी दिली बघा अशा प्रकारे त्या आजोबांनी काय केली त्या मुलाला शाबासकी दिली चंपकने गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली मग आता चंपकला काय झालं म्हणजे यावरून त्याने काय केलं की त्याने त्याच्या गाडीजवळच काय केलं कचराकुंडी ठेवली केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले मग लोक काय करायला लागले आता ती केळी खाल्ल्यानंतर त्या कचराकुंडीत टाकायला लागले म्हणजेच आता ते रस्त्यावर फेकत होते का नाही तर ते ती जी केळी होती केळीची जे सालं होती ती टा ती काय करत होते कचराकुंडीत टाकत होते नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली बघा मग बघा आपल्याकडे पण बघा नगरपालिकेची गाडी येते घंटा गाडी असे म्हणतात तिला बघा ती सुद्धा आपल्या घरामध्ये जो कचरा असतो ओला कचरा आणि सुका कचरा तो काय करते ते वाहण्याचे काम करतात त्या पद्धतीनेच सुद्धा जी कचराकुंडी ठेवलेली होती ती कच्रा कुंडी सुद्धा, त्या कचराकुंडीतला कचरासुद्धा काय करायला लागली नगरपालिकेची गाडी येऊन घेऊन जायला लागली सडक साफ राहू लागली चंपकला आनंद झाला बघा मग त्यामुळं काय झालं की सडक ही कशी व्हायला लागली स्वच्छ व्हायला लागली साफ राहायला लागली कारण सर्व लोक काय करू लागले स्वच्छतेचे पालन करू लागले आणि त्यामुळे चंपकला काय झाला आनंद झाला बघा बालमित्रांनो या पाठावरून आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व शिकायला भेटले आहेत तर आपणसुद्धा बालमित्रांनो स्वच्छतेचे स्वच्छतेच्या ज्या म्हणजे स्वच्छता करण्यासाठी काय केलं पाहिजे ना आपण प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे स्वच्छता ही आपल्या अगोदर काय केली पाहिजे आपण स्वतः स्वच्छ झाले पाहिजे आणि मग इतरांना त्याचे महत्व समजून सांगितले पाहिजे तर तुम्ही सुद्धा बालमित्रांनो जे स्व स्वच्छतेचे जे साधे साधे साध्या साध्या ज्या स्वच्छता आहे म्हणजे नखे नियमित कापणे सकाळीच लवकर उठणे त्यानंतर केस व्यवस्थित विंचरणे स्वच्छ कपडे घालणे अंघोळ नियमित करणे ह्या ज्या जे मोठे लोक आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागणे आप त्यांच्याशी नम्रतेने वागणे ह्या ज्या ह्या ज्या सवयी आहेत ह्या तुम्ही ह्या गुड हॅब याला गुड हॅबिट्स म्हणतात म्हणजे चांगल्या सवयी म्हणतात ह्या सवयी तुम्ही तुमच्या जीवनात सुद्धा काय केल्या पाहिजे अनुसरण त्याचे अनुकरण त्याचे करायला पाहिजे बघा बालमित्रांनो या पाठात आलेले जे अवघड शब्द आहेत कोणकोणते आहेत अवघड शब्द डोंगर गावी शाबासकी सुंदर सुरेश मामा शिकायला शिकून आवडायचे नगरपालिकेची केळीची आजोबांची कचराकुंडी हे जे अवघड शब्द आहेत हे बालमित्रांनो तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि हे जे शब्द आहेत शब्द वाचावं लिहा हे जे आहेत हे पान नंबर पंधरावरील आहे तर ते काय करायचे आहेत वाचून लिहायचे आहेत बघा आत्या पणत्या मिरच्या मस्तक हस्ताक्षर जास्त सल्ला गल्ला चिल्लर मॅच बॉल डॉक्टर हे जे शब्द आहेत ते शब्द तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कम्प्लीट करायचे आहे आणि सर्वांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आहे धन्यवाद